तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। आजचा आपला स्पेशल व्हिडिओ दहीवरती होणार आहे मित्रांनो, एकदम कडक व्हिडिओ झालेला आहे दहीचा, तर आपण पाहून घेऊ मित्रांनो। जर त्या पहिले मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, 52 सबस्क्राईब करावे, लाईक आणि लाईक सेट करून ठेवा, कारण की आपल्या दरडोईची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि मित्रांनो आपल्या टेलिग्रामवरती आणि इंस्टाग्रामवरती जर नाही सर जॉईन झाले तर लवकर जॉईन करा टेलिग्रामला आणि फॉलो करा इंस्टाग्रामला, कारण की मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्रामला मटेरियल घेऊ शकता फ्रीमध्ये आणि आपल्या इंस्टाग्रामवरती आपल्याला मेसेज करू शकता, मेन्शन करू शकता दर स्टोरी आपल्या दर व्हिडिओ, आणि तुम्ही कमेंट करू शकता आपल्या व्हिडिओला काय काही प्रॉब्लेम असला व्हिडिओमध्ये तर कमेंटसुद्धा करा। आणि व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो, प्रिव्ह्यू एकदम कडक झालेला आहे। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। तर मित्रांनो आपल्या फोनमध्ये अलाईट मोशनमध्ये बीट मार्क आणि शेक इफेक्ट ॲड करून घ्यायची। ॲड केल्यानंतर मित्रांनो बीट मार्क काही असे असेल मित्रांनो, ऑल पेंजेसला इफेक्टसुद्धा आणि ॲडसुद्धा केलेला असेल, फक्त तुम्हाला यामध्ये इमेजेस ॲड करायचे राहिलेल्या आहेत तर तुम्ही इमेजेस ॲड करून घ्या। व्हिडिओ मी थोडं स्किप करणार आहेत आणि एक इमेज तुम्हाला ॲड करून दाखवतो कशी ॲड करायची। तर प्लस आयकनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला जे इमेजेस दिसत असतील मित्रांनो एक इमेज ॲड करून घेतो। त्यानंतर मित्रांनो आता बाकीचे इमेज तुम्ही ॲड करून घ्या, व्हिडिओ मी थोडंसं स्किप करणार आहे। ओके तुम्ही इमेजेसला ॲड करून घेतो मित्रांनो, तर मित्रांनो इमेजेस मी व्यवस्थितपणे ॲड करून घेत आहो, तुम्ही करून घ्या व्यवस्थित। तर मित्रांनो इमेजेस मी व्हिडिओ थोडं स्किप करून ॲड करून घेतल्या आहेत। त्यानंतर आता बाकीचे जे फॉर्मॅलिटीज असेल मित्रांनो, शेक इफेक्ट कसा लावायचा, तर 2 नंबरवाला शेक इफेक्ट कॉफी करून घ्यायचा आहे मित्रांनो। 2 नंबरचं इफेक्ट कॉफी करून घेतल्यानंतर आपल्या बीट मार्कमध्ये यायचं आहे। बीट मार्कमध्ये आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इमेजेसपर्यंत यायचं आहे। इमेजेसपर्यंत आल्यानंतर मित्रांनो खाली बघू शकता की 2 नंबरवाला इफेक्ट आहे इतर इथे। मी इथे सर्व इमेजेसला म्हणजे टिक मार्क केलेले आहे की कुठे कोणता इफेक्ट लावायचा। त्यानंतर हावाला इफेक्ट पेस्ट करतो आहे आणि कुठून कुठपर्यंत आहे बघू शकता, तर मी आता लास्टपर्यंत दाखवतो। तर मित्रांनो हावाला इफेक्ट आपल्याला 7.21 पर्यंत हावाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर जी मोठी इमेज असेल मित्रांनो तिला सोडायचं आहे। डबल आपल्याला 2 नंबरवाला इफेक्ट लावायचा आहे, तर 8.18 पासून तर आता कुठपर्यंत लावतो मी सांगतो मित्रांनो। हावाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, पेस्ट करून घ्या। पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आता ही मोठी इमेज असेल मित्रांनो तिला आपल्याला सोडायचं आहे आणि डबल आपला 2 नंबरवालाच इफेक्ट लावायचा आहे। तर कुठून कुठपर्यंत व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो, तरच तुम्हाला समजेल। हावाला इफेक्ट इथून पेस्ट करत आहो आपण 10:17 पासून आणि 11 पर्यंत। आता मित्रांनो इथून आपल्याला इफेक्ट नाही लावायचं आहे, नो इफेक्ट होतं, तर तुम्हाला बघू शकता बीट मार्कमध्ये। तर मित्रांनो आता त्यानंतर आपल्याला 14 पर्यंत यायचं आहे, 14 सेकंडपर्यंत ते तिथे आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट कॉफी करायचं आहे। कॉफी पेस्ट करूया, तर व्यवस्थितपणे मी कॉफी पेस्ट करत आहे मित्रांनो, तुम्ही व्यवस्थितपणे करून घ्या। 14 पासून आपल्याला व्यवस्थित कुठपर्यंत करायचं ते सांगतो मित्रांनो तुम्हाला बघून घ्या। तर आपल्याला हावाला इफेक्ट 18 पर्यंत म्हणजे 18.17 सेकंदपर्यंत आपल्याला हावाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, मिली सेकंद। ओके त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला व्हिडिओ मी थोडं स्किप करत आहे मित्रांनो, टायमिंग सांगून देतो आहे तुम्हाला, 1-2 इमेजेसला शेक इफेक्ट लावून सांगत आहे। त्यानंतर मित्रांनो आता 23.3 पर्यंत आपल्याला हावाला इफेक्ट लावायचा आहे, 2 नंबरवालाच इफेक्ट लावायचा आहे मित्रांनो। फर्स्टला मी 2 नंबरवाला इफेक्टच सांगतो आहे, व्यवस्थितपणे पेस्ट करून घ्या मित्रांनो। इथे 23.3 पर्यंत लावायचं आहे हावाला इफेक्ट मित्रांनो। लावल्यानंतर मित्रांनो आता 2 इमेजेस तिथे आपल्याला सोडायचे आहे, 2 किंवा 1 व्यवस्थित बघून घेतो मी सुद्धा। तर 2 इमेजेस आपल्याला इथे सोडायचे आहे। त्यानंतर मित्रांनो नंबरवाला 3 नंबरवाला इफेक्ट आपल्याला शेक इफेक्टमधून कॉफी करून यायचा आहे आणि तो आपल्याला पूर्णपणे लास्टला सरकून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण ऑल इमेजेसला लावायचा आता। तर 3 नंबरवाला इफेक्ट आपल्याला कॉफी करून येतो मित्रांनो मी। आल्यानंतर आपल्या बीट मार्कमध्ये येऊया, आल्यानंतर आपण ऑल इमेजला तो इफेक्ट पेस्ट करणार आहोत मित्रांनो। तर 24 पासून
ऑल इमेजला हॉल इफेक्ट आपण पेस्ट करत आहो। तर करून घ्या मित्रांनो, व्हिडिओला मी थोडं स्किप करणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आपण खूप मेहनत करत असतो या व्हिडिओसाठी, तर नक्की सपोर्ट करा आपल्या यूट्यूब चॅनलला। त्यानंतर मित्रांनो, आता आपलं शेक इफेक्टमध्ये यायचं आहे। व्यवस्थितपणे एक नंबरवाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे सर्वसाधारणपणे। त्यानंतर आता बीट मार्क ओपन करून घ्यायचे आहे मित्रांनो। जेवढे आपण इमेजेस सोडल्या होत्या मित्रांनो, आपण बघू शकता। आता तुम्हाला सांगतो मित्र कुठे कुठे आपण इमेजेस सोडल्या होत्या। तर मित्रांनो, ही काय अशी इमेज असेल तिला ही वाला इफेक्ट मी पेस्ट करतो आहे। 8 सेकंदपर्यंत होती ती। त्यानंतर आता पुढची 9 सेकंद 9.25, ओके 9.25 तिथे हा वाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर आता मी बघतो व्यवस्थितपणे कुठे आहे कुठे नाही। 10-14 सेकंदपर्यंत जी इमेज असेल ती छोटी तिलाही सुद्धा लावायचं आहे। त्यानंतर व्यवस्थितपणे बघत आहे मित्रांनो मी। आता ह्या इमेजला सुद्धा लावायचं आहे। आता मित्रांनो, तुम्ही बघून घ्या पुढचे इमेजेस कुठे कुठे तुम्हाला इफेक्ट लावायचा आहे, मोठे इमेज असेल तिथे। तर मित्रांनो, यामध्ये आता आपल्याला बॉर्डर ॲड करायची आहे। बॉर्डर आपण ॲड करून घेऊया। तर बॉर्डर अशी काय असेल मित्रांनो, बॉर्डरला ॲड केल्यानंतर बॉर्डरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन, ॲड इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला क्रोमाके नावाचा इफेक्ट सर्च करायला तरी भेटून जाईल मित्रांनो तुम्हाला। तर इथे क्रोमाके नावाचा इफेक्ट आहे, तो ओपन करून घेतो आहे। केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला की कलर दिसत असेल फर्स्टला, तो आपल्याला ब्लॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे। थोडंसं इथे सिलेक्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो, आता आज काही इफेक्ट आपलं म्हणजे बॉर्डर व्यवस्थितपणे लागलेले आहे, ती आपल्याला लास्टपर्यंत सरकवून घ्यायची आहे। सरकवल्यानंतर मित्रांनो, आता बघू शकता मी लास्टपर्यंत सरकवून घेतली आहे। आपल्याला ही बॉर्डर लास्टला लावायची होती, पण आपण फर्स्टला लावून घेतली, काय अडचण नाही, काय प्रॉब्लेम नाही येणार। तर त्यानंतर मित्रांनो, आपल्याला यामध्ये एक पीएनजी असं काय असेल तो ॲड करायचा आहे। तर त्यानंतर आपल्याला आता मोड ट्रान्सलेशन ऑप्शन दिसत असेल मित्रांनो साईटला, त्यामध्ये आपल्याला एक नंबर असेल मित्रांनो, तिथे आपल्याला 23-23 ठेवायचं आहे। रोटेट करून घ्यायचं मित्रांनो, आता -23 ठेवूया। त्यानंतर त्याच्या खालचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ती साईज थोडीशी छोटी करून घेऊया आणि व्यवस्थितपणे लावून घेऊया। लावल्यानंतर मित्रांनो, कट करून घेऊया। कट केल्यानंतर आपण आता ही लेअर आपल्याला पूर्णपणे लास्टला सरकवून घ्यायची आहे। पूर्णपणे लास्टला सरकवून घेतल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला व्यवस्थितपणे लुक आला आहे। त्यानंतर आपण आता पीएनजी थोडं मोठं दिसतो आहे, थोडंसं आपण बारीक करूया। तर आपण आपल्या पीएनजीला सिलेक्ट करूया व्यवस्थितपणे। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, आता आपण व्यवस्थित त्याला बारीक करू, कट करून घेऊ आणि कडा पार्ट आपण डिलीट करून घ्या। 4.29 फुटचा हा पीएनजी आपल्याला असलेला पाहिजे म्हणून आपण छोट्या करणार आहोत। केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला व्यवस्थितपणे बेटर लुक झाला आहे। त्यानंतर आता ब्लॅक शेड पीएनजी राहिला, त्यामध्ये आता आपण ॲड करून घेऊया। ॲड केल्यानंतर मित्रांनो, आता ही पीएनजी आपल्याला पुढे आणायची आहे। ही पहिले आपण लास्टला सरकवून घ्या। सरकवल्यानंतर मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही पीएनजी आता पुढे आणूया। आपल्या ब्लॅक शेड आपल्या पीएनजी असेल मित्रांनो कृष्णाचा, त्या पीएनजीला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। साईटनं क्लिक करून ठेवायचं आहे आणि वरती सरकवून घ्यायचं आहे। आपल्या तो पीएनजी आपला वरती आलेला असेल। तर मित्रांनो, आता आपला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता। त्यानंतर आपल्याला एक पीएनजी ॲड करून घेऊया, असं काय असेल तो बघू शकता। तो पीएनजी आपल्याला एकदम बारीक करून व्यवस्थित वरच्या साईडला लावून घ्यायचा आहे मित्रांनो, राईट साईडला व्यवस्थितपणे लावून घ्या मित्रांनो। व्यवस्थितपणे लावल्यानंतर त्याची लेअर आपल्याला पूर्णपणे लास्टला सरकवून घ्यायची आहे। सरकवल्यानंतर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। यामध्ये आता फक्त आपल्या फिरवी पाहून घ्याल तुम्ही। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता यामध्ये मी लोगो ॲड करून घेतो, फिरवी तुम्हाला दाखवतो, प्ले करतो, कमेंटसुद्धा करा मित्रांनो, लाईक टार्गेटसुद्धा पूर्ण करा। लाईक टार्गेट आपण 25 ठेवूया, कारण की 50 ठेवलं तर काल पूर्ण नाही केलं, यावेळेस पूर्ण करा नक्की। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।